महामंडळाने स्मार्ट कार्ड ही जी योजना आणलेली आहे, आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्यासाठी प्रवास करण्यासाठी, आता स्मार्ट प्रवास कसा करायचा, कशा प्रकारे सुविधा उपलब्ध करून द्यायचा, त्याच्यामध्ये बॅलेन्स असेल स्मार्ट कार्डमध्ये, अशा सर्व सुविधा ज्या महामंडळाने आहेत त्या ज्येष्ठ नागरिकासाठी आपण चालू केलेल्या आहेत. तर हे जे कार्ड आहे स्मार्ट कार्ड, हे साधारणतः 2 वर्षापूर्वीपासून ही योजना एसटी महामंडळामध्ये राबवण्यात येत आहे. कोरोना कालावधीमध्ये सदर योजनेला थोडासा ब्रेक मिळालेला होता, यामुळे 100% ज्येष्ठ नागरिकापर्यंत एसटी महामंडळाकडून कार्ड वितरित करण्यात आलेले नव्हते. तरी या योजनेला वारंवार महामंडळाने प्रशासकीय स्तरावर जे मुदतवाढ देऊन आता 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आली. 31 तारखेच्या नंतर मात्र एसटी महामंडळामध्ये ज्येष्ठ नागरिक यांना प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्डचाच वापर करावे लागेल. या व्यतिरिक्त कुठलेही कार्ड, आधार कार्ड म्हणा किंवा इतर ओळखपत्र, हे प्रवासासाठी ग्राह्य मानले जाणार नाही. जे स्मार्ट कार्ड एसटी महामंडळामार्फत ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून दिले, तर यामध्ये बॅलन्स टाकण्याची सुविधा पण आहे. प्रत्यक्ष कॅश न हाताळता कॅशलेस प्रकारचा व्यवहार हा स्मार्ट कार्डमार्फत केला जाऊ शकतो.